मधील हा कोणता सुगंध असं त्याचं शीर्षक आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या विषयी एक गलिच्छ लेख डॉक्टर बाळगंगल नावाच्या एका बामणाने लिहिला व दिनांक 11 डिसेंबर 1988 सोबतच्या अंकात तो लेख गवा बेरे नावाच्या दुसऱ्या एका बामणाने प्रकाशित केला. या प्रकाशने या प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. निषेध मोर्चे सोबतच्या होळ्या विधानसभा विधान परिषदेतील हुंडे आदींनी महाराष्ट्रीय जनजीवन व्यथित झाले. हा कसला महात्मा फुले म्हणवणारी ही केवळ दुर्गंधी या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या या लेखात गांगल महात्मा फुल्यांवर जे उखडले ते फुल्यांनी हिंदू धर्मातील अवतार या संबंधी सडेतोड केलेल्या लिखाणाबद्दल. आपल्या ग्रंथामधून व महात्मा फुल्यांनी कच्छ म्हणजे कासव अवतार, वराह म्हणजे डुक्कर अवतार, वामन अवतार आदी अवतार आख्यानावर अत्यंत बुद्धिष्ट विवेचन करून त्याची चांगली खरपूस हजेरी घेतली आहे. बाळगंगल नावाच्या बामणाला ज्योतिबा फुल्यांचा राग इतक्या वर्षानंतर आला व त्यांना महात्मा पदवी दिल्याबद्दल आपला जळभराट इतक्या वर्षानंतर व्यक्त करीत आहे. आपल्या प्रदीर्घ लेखात गांगल म्हणतात या गोष्टी बहुतेक ठिकाणी मीथ म्हणून स्वीकारायचे असतात, अलंकारिक भाषा म्हणून स्वीकारायचे असतात. मीथ किंवा अलंकार जाणायचे इंद्रिय ज्यांच्या जवळ नसेल त्याने असल्या विषयांना स्पर्श करू नये, पण एवढे तारतम्य ठेवले तो कसला महात्मा. पुरुष सुक्तातील चातुर्वर्ण्याची व्याख्या करणाऱ्या वेदाच्या रुचेवर महात्मा फुल्यांसह इतर जे टीका करतात त्यात अर्थातच डॉक्टर आंबेडकरही आलेच. त्यांच्याविषयी बाळगंगल आपल्या याच लेखात लिहितात, पुरुष सुक्तातील जगदुत्पत्ती हे रूपक आहे, हे तसंच समजायला हवं वगैरे वगैरे. आम्ही हे संपूर्ण प्रकरण साप्ताहिक बलसागरच्या गणराज्यातील विशेषांकामध्ये विस्ताराने प्रकाशित केलेले आहे. आपल्या विद्वत्ता प्रचूर लेखात बाळगंगल म्हणतात, असल्या माणसाला म्हणजे फुल्यांसारख्या चार चौघासारखा सभ्य गृहस्थ सुद्धा म्हणता येणार नाही, त्याला आपण महात्मा करून ठेवला आहे. बाळगंगल म्हणतात, सगळ्या मराठी भाषिकाने भाषिकांनी लाजेने मान खाली घालावी अशी घाणेरडी भाषा ज्योतिबांनी लिहून ठेवली आहे. उदाहरण आहे त्यास रांड्या राघोबा म्हणावे तर त्याने सरस्वती नावाच्या कन्येशी व्यभिचार केला असे लिहिणाऱ्या माणसाला उपमा वृत्त रूपक दृष्टांत प्रकार समजणे म्हणजे तो मानव सडानी. आजच्या लेखामध्ये लेखकाने 1987 सालच्या मेनका मासिकाच्या दिवाळी अंकात प्रकाशित केलेल्या एका लेखाचा हवाला देऊन रोखठोक प्रश्न विचारला आहे की श्री मोई सोनी यांनी लिहिलेल्या दांभिक सोळेपणा कशाला. या मथळ्याखाली प्रसिद्ध केलेल्या लेखात एकनाथ महाराजांनी विरचित एका भांड नावाच्या कवितेचा संदर्भ घेतला आहे. ती कविता नेमके मेनकेमध्ये जशीच्या तशी दिलेली आहे. ती जर खरोखरीच एकनाथ महाराजांनी प्रसवलेली असेल तर अश्लीलतेबद्दल त्यांचा धिक्कार का झाला नाही, किंवा त्यांच्या नावावर जर बळेच कोण्या लेखकाने खपवली असेल तर संशोधन करून त्या लेखकावर कारवाई का झाली नाही. भगवत भावार्थ रामायण रुक्मिणी स्वयंवर आदी अप्रतिम आख्यानके काव्ये अर्थपूर्ण भारवडे आणि गवळणी रचणाऱ्या संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या ग्रंथाचीही होळी करण्याची भाषा कट्टरपंथी हिंदुत्ववाद्यांनी बोलायला हवी होती, पण तसे घडलेले नाही. म्हणून अशोक गोरे यांच्यासारखे सरस्वती भक्त असल्या प्रतीकांनी व पाताळयंत्री लेखन प्रपंचामुळे पेटून उठतात. ही कविता खरी असेल तर नाथ महाराजांची, किंवा खोटी असेल तर मेनकावाल्यांची हजेरी घेण्याचे भान या कर्मठांना राहिले नाही. उलट शेकडो वर्षानंतर ते महात्मा फुल्यांवर उखडतात याचा अर्थ महात्मा फुल्यांच्या आशीर्वादाने आमच्यासारख्यांना चांगला ठाऊक आहे. गांगल बेऱ्यांच्या अवलादीला मात्र त्याचे आव्हान आहे की त्यांनी नाथ महाराजांच्या काळामधील उपमा दृष्टांत समजावून द्यावे. तर छोटासा आहे त्यातली ही कविता आहे. अधिक घाण पात्रांच्या लिखाणातील सुगंध हा कोणता सुगंध. 1987 मेनका दिवाळी अंकातील दांभिक सोहळेपणा कशाला हा श्री मवी सोनी यांचा एक प्रदीर्घ लेख प्रसिद्ध झाला आहे. सदर लेखामध्ये संत एकनाथांनी हिंदू देवतांचे वाभाडे काढणारी भांड नावाची कविता समाविष्ट केली आहे. अतिशय अश्लील आरोच्य भाषेमध्ये नाथांनी देवी देवतांची हजेरी घेतली आहे. ती कशी ती बघाच वाचत नाही. एकूण कवितेवरून आजच्या परिस्थितीनुसार अर्थ घेतल्यास हिंदू देवतेवर देवदेवतावर त्यांनी केलेल्या टीकेचे स्वरूप केवळ रोखोक स्पष्ट अथवा प्रकरच नाही तर अश्लील व अर्वाच्य सुद्धा आहे. या ठिकाणी आश्चर्याचे वाटते की श्री सोनी यांच्या लेखातील हिंदू देवदेवतांची अशी तशी करणारी नाथांची कविता
धर्मांध जंतु बेरे गंगलाच्या नजरेतून सहजपणे मात्र महात्मा ज्योतिबा फुले यांचे लिखाण त्या धर्मांधांना गलिच्छ ग्राम्य वाटते. महात्मा फुल्यांनी आपल्या लिखाणातून ब्राह्मणांचे डॉपेज कूटनीती उघड केल्यामुळे त्यांना ते सहा होत नाही. त्यातील उघड गुपित म्हणजे धर्मवाद्यांचे धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक वर्चस्व नष्ट होण्याची भीती त्यांना वाटते. महात्मा ज्योतिरावांचे विचाराचा सामना करण्याची शक्ती बेरे गंगल आणि त्यांची किलावळ यांच्यामध्ये नसल्यामुळे ते महात्मा फुले यांना बदनाम करण्याचा डाव खेळत आहे. विचाराला विचार आणि उत्तर देण्याची बौद्धिक व त्या धार्मिक गुलामांच्या मध्ये नाही हे औरंग सिद्ध होते. म्हणून धर्माच्या ठेकेदारांजवळ बुद्धी घाण थकलेल्या लोकांना असे आवाहन करतो की श्री सोनी यांनी आपल्या लेखात नाथांची भांड कविता पुराव्याशिवाय समाविष्ट केली असेल तर त्यांच्या विरुद्ध कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. या उलट ही कविता नाथांचीच असल्याचा सज्जड पुरावा असेल जर पुरावा जर श्री सोनी यांच्याकडे उपलब्ध असेल तर मात्र हिंदूंना पूज्य असलेल्या देवी देवतांचे वाभाडे काढणारी त्यांच्या सच्चरित्रावर शिंतोडे उडवणारी अतिशय ग्राम्य अश्लील अर्वाच्य भाषेमध्ये देवांची टिंगल उडवणारी ही कविता नाथांचीच आहे असे समजून सदरूप कवितेची महाराष्ट्रावर जाहीर होळी मंजुरी करावी. तेव्हाच क्रांतीसूर्य विश्वमानव महात्मा फुले यांचे विचार सत्याचा अपलब करणारे अन्यायमूलक अथवा देशद्रोही आहेत असे म्हणण्याचा माथे फिरू अधिकार किंवा धर्मांतरांना राहील अन्यथा नाही. आणि त्यापासून प्रेरणा घेऊन जे साहित्य हरिनरके सरांनी लिहिलेलं आहे ते साहित्य समाजापर्यंत कसं जाईल, त्यांचे विचार समाजापर्यंत कसे जातील हे आपण त्यांचे अनुयायी म्हणून आपण आपलं कर्तव्य त्या माध्यमातून पार पाडू, समाज परिवर्तनाची चळवळ अधिक गतिमान करू. एवढं जरी आपण केलं तर खऱ्या अर्थाने आपण नरके सरांना श्रद्धांजली अर्पण केली असे होईल. थोडे बोलून थांबतो.